नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिव नादर युनिव्हर्सिटी, जी की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, या युनिव्हर्सिटीचं कॅम्पस दिल्ली आणि चेन्नईला आहे। तर हे जी PhD ॲडमिशन्स बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर हे दिल्ली कॅम्पससाठी निघलेले ॲडव्हर्टाइजमेंट आहे। मी चेन्नई कॅम्पससाठी चेक केलेलं नाही, मे बी तुम्ही चेक करू शकता। तर बघा, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे केमिकल, त्यानंतर सिव्हिल, यांचं तर काही आपल्याला गरज नाही, कारण की आपण बी करणं आलेलं नाही आहे। तर बघा बेटा, इथं तुम्ही बघू शकता स्कूल ऑफ नॅचरल सायन्सेस, ओके, केमिस्ट्रीसाठी PhD ची ॲडमिशन आहे, MSc प्लस PhD इंटिग्रेटेड पण ॲडमिशनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर लाईफ सायन्स, बायो फॉर्मॅटिक्स, त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स, ओके, जे की आपले सब्जेक्ट्स आहे, जे सब्जेक्ट्स आपण नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस करत असतो। तर बघा, फिजिक्सच्या रिलेटेड PhD साठी आपण एक अनाउन्समेंट, त्यांनी जी काही अनाउन्समेंट केली आहे त्या युनिव्हर्सिटीकडनं, ते आपण वाचण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, स्कूल ऑफ नॅचरल सायन्स डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, द डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स इज अ स्कूल ऑफ नॅचरल सायन्स ॲट अ शिव नादर युनिव्हर्सिटी, इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द ॲडमिशन इन द PhD प्रोग्राम स्टार्टिंग फ्रॉम द ऑगस्ट 2021। म्हणजे आता आपला मे सुरू आहे, जून जुलै, नाही तर 2 महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात इथे ॲडमिशन सुरू होणार आहे। आवर ग्रॅज्युएट प्रोग्राम इज डिझाईन टू सर्व वाईड रेंज ऑफ रिसर्च इंटरेस्ट अँड ऑफर्स अँड एक्सलंट लर्निंग अँड रिसर्च एन्व्हायरमेंट टू मोटिवेटेड अँड ॲम्बिशियस स्टुडंट्स। मेनी ऑफ आवर रिसर्च प्रोजेक्ट्स आर इंटरडिसिप्लिनरी इन नेचर, इन्व्हॉल्विंग द कलॅबरेशन अक्रॉस द मल्टिपल डिपार्टमेंट्स इन द स्कूल ऑफ सायन्सेस, ओके। तर बघा आता बेटा, आपण आहे बघा, थिअरी अँड सिम्युलेशन्स तुम्हाला टॉपिक्स पण दिलेले आहेत, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल टॉपिक। सर्वप्रथम एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून घ्या। बघा, अ कॅन्डिडेट शुड हॅव अ मास्टर डिग्री इन अप्रोप्रिएट सायन्स डिसिप्लिन विथ अ मिनिमम 60%। मिनिमम 60% तुम्हाला मास्टर डिग्रीमध्ये पाहिजे। आता आपण हे फिजिक्सचा अनाउन्समेंट बघत आहे, तर फिजिक्समध्ये तुम्हाला मिनिमम 60% पाहिजे, ऑर अँड इक्विवलंट ग्रेड पॉईंट, ओके, ग्रेड पॉईंट पाहिजे किंवा 60% मार्क्स। पुन्हा बघा, कॅन्डिडेट हू हॅव क्वालिफाईड फॉर CSIR, UGC, नेट GRF, गेट JS फेलोशिप विल बी प्रिपेअर्ड, ठीक आहे। जे लोक मास्टर डिग्री सोबत हे पास झालेलं आहे त्यांना फेलोशिप प्रिपेअर्ड होऊन जाणार। स्टुडंट हुज मास्टर्स रिझल्ट आर अवेटेड कॅन स्टील अप्लाय, म्हणजे ज्यांनी फायनल इयर एक्झाम दिलेली आहे, ज्यांचा रिझल्ट वेटिंगवर आहे, ते पण अप्लाय करू शकत। हाऊ एव्हर, सच स्टुडंट्स मस्ट प्रोड्यूस अ प्रूफ ऑफ मिनिमम 60% मार्क्स ऑर इक्विवलंट। हा, म्हणजे ज्यांचं जे क्वालिफाईड व्हायचं आहे मास्टर डिग्री, तर त्यांनी ते क्रायटेरिया क्लिअर केला पाहिजे, ओके। त्यानंतर बघा बेटा, सेक्शन प्रोसेस, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी इंटिमेटेड फॉर अपेअरिंग इन द रिटर्न टेस्ट अँड इंटरव्ह्यू, ओके। कॅन्डिडेट्स विथ CSIR, UGC, नेट JRF, DST इन साइन्स, DBT JRF, EDC फेलोशिप विल डायरेक्टली अपिअर फॉर द इंटरव्ह्यू। बघा बेटा, ज्या लोकांचं CSIR, नेट, JRF, त्यानंतर JEST वगैरे दिलेलं आहे, यांना रिटर्न टेस्ट देण्याची गरज नाही, ओके। जे लोक फक्त मास्टर डिग्रीज कम्प्लीट आहे त्यांना रिटर्न टेस्ट सोबत इंटरव्ह्यू, म्हणजे त्यांना रिटर्न टेस्ट द्यावं लागेल इंटरव्ह्यूच्या अगोदर, त्यांच्यासाठी रिटर्न टेस्ट राहणार। पण जे लोक JRF किंवा JEST किंवा GATE आहे, त्यांच्यासाठी डायरेक्ट इंटरव्ह्यू राहणार, ओके। त्यानंतर बघा बेटा, यांनी आपल्याला स्टाइफंड वगैरे किती देणार आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे। बघा, ऑल फुल टाइम PhD स्टुडंट्स ॲडमिटेड इन टू द प्रोग्राम शाल रिसीव अ डॉक्टरल रिसर्च अँड टीचिंग असिस्टंटशिप कन्सिस्टिंग 100% ट्युशन फी वेव्हिअर। बघा, ट्युशन फी 100% अँड 70% फी हॉस्टेल फी वेव्हिअर, 100% ट्युशन, 70% हॉस्टेल फी। द स्टुडंट शाल ऑल्सो रिसीव अ मंथली स्टाइपेंड 50,000 फॉर द फर्स्ट 2 इयर्स, म्हणजे सुरुवातीच्या 2 वर्षाला तुम्हाला 50,000 अँड 55,000 फॉर द नेक्स्ट 2 इयर्स सब्जेक्ट टू बेंच मार्क परफॉर्मन्स। म्हणजे सुरुवातीला 2 वर्ष तुम्हाला 50,000, त्यानंतर तुम्हाला 55,000 स्टायपेंड भेटणार आहे। बघा बेटा, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जरी राहिली, परंतु तुम्ही स्टायपेंड बघा, खूप चांगलं स्टायपेंड देऊन राहिले त्यांनी, ओके। द असिस्टंटशिप इज सब्जेक्ट सॅटिस्फाईड यू परफॉर्म इन द प्रोग्राम रिलेटेड, ओके। नंतर मग ते 1,200 रुपये ॲप्लिकेशन फीज वगैरे, नंतर हे ॲप्लिकेशन इन्स्ट्रक्शन्स तुम्ही इझिली वाचून घ्या। बघा, ऑनलाईन सबमिशन्स ॲप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड अंटिल 10th June 2021 साठी, ओके बेटा। बघा, ऑगस्टमध्ये तुमचा PhD चा हा प्रोग्राम सुरू होणार आहे, तर 10 जून 2021 पर्यंत
बघा द सेशन विल स्टार्ट इन द ऑगस्ट 2021, तर 10/0/2021 पर्यंत यांचे फॉर्म्स वगैरे सगळं सुरू आहे बेटा. तुम्ही नक्कीच यावर जोर देण्याचा प्रयत्न करा. बघा तसंच मॅथमॅटिक्स साठी पण तुम्ही अनाउन्समेंट बघू शकता. प्रॉस्पेक्टस आहे सगळ्या सब्जेक्ट साठी अनाउन्समेंट प्रॉस्पेक्ट. बघा पीएचडी गाईडलाईन फॉर द मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट साठी तेच राहणार आहे बेटा, तीच गाईडलाईन्स राहणार. फक्त काय बघा, फक्त बघा प्रत्येक डिपार्टमेंट साठी बेटा. बघा ऍप्लिकेशन इन्स्ट्रक्शन बघा, प्लीज अप्लाय ऑनलाईन फॉर्म, लिंक गिव्हन बिलो ऑन द वेबसाईट बाय May 30, 2021. प्रत्येक डिपार्टमेंटसाठी डेट्स वगैरे वेगळे आहे, तर त्या तुम्ही सगळ्या बेटा चेक करून घेण्याचा प्रयत्न करा. बघा इथं आपला फिजिक्स सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिक्स आहे, लाईफ सायन्स आहे, त्यानंतर केमिस्ट्री आहे. म्हणजे मूळ जे आपण नेटसाठी किंवा आपल्या महाराष्ट्र सेटसाठी जे काय आपण सब्जेक्ट प्रिपेअर करतो ते इथे आहे. तर ज्या लोकांचं बेटा JRF झालेलं आहे, त्यानंतर गेट किंवा झेड झालेलं आहे, ज्यांचं अदर युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शन झालं नाही ते इथे करायला काही हरकत नाही, कारण की स्टायपंड बघा ना तुम्ही. ओके बेटा, तर बघा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या युनिव्हर्सिटीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे पण बेटा स्टायपंड बघा, आणि दोन कॅम्पस याची अवेलेबल आहे. ओके बेटा, सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी द नेक्स्ट व्हिडिओ.